सर्वप्रथम मी बहुजन संघटक या फेसबुक पेजचे खूप खूप आभार मानते. त्यांनी मला पुन्हा संधी दिली आपली सेवा करण्याची, गाण्याची, माझी कला सादर करण्याची. आज 26 मे 2021 वैशाखी पौर्णिमा. वैशाखी पौर्णिमेचं बौद्ध धर्मातील महत्व आपण सगळ्यांना माहिती आहे. आज 2565 वी बुद्ध जयंती आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साजरी करतोय. सर्वप्रथम बुद्ध वंदना घेऊन मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते. आम्ही पामर सारे रूप तुनी गगनाचे. आम्ही पामर सारे
मला संधी दिली. पुन्हा एकदा मी त्यांचे खूप खूप आभार मानते, राहुल सरांचे आणि बहुजन संघटक टीमचे, की त्यांनी मला संधी दिली. या गाण्यानंतर आपण मागच्याच महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 130वी जयंती साजरी केली, तर त्यांच्या तीही आपण या प्रोग्राममधून साजरी करूया. ही संधी मिळाली आपल्याला व्हर्च्युअल भीम जयंती आणि बुद्ध जयंती साजरी करण्याची. आपण त्यात आता या पॅन्डामिक सिच्युएशनमध्ये, या कोरोना काळामध्ये आपल्याला बाहेर पडता येत नाही आहे, घर बसल्या आपण या सगळ्यांचा आनंद घेतोय. या फेसबुक पेज मुळे आपल्याला बऱ्याच जणांच्या बऱ्याच ॲक्टिव्हिटीज प्रेझेंट करता येतात, तुम्हाला बरेच प्रोग्राम बघता येतात लाईव्ह घर बसल्या. तर तुम्ही खूप खूप आनंद घ्या, जयंती साजरी करा, परंतु घर बसल्या साजरी करा. आणि हा जो उपक्रम बहुजन संघटक या पेजने सुरू केलेला आहे मागच्या वर्षीपासून, त्यानिमित्त त्यांचे खूप खूप अभिनंदन.
जयंती
मी नक्की गाण्याचा प्रयत्न करीन. ज्या अर्थी बाबासाहेबांनी आपल्याला हा धर्म दिला
पिंपळाच्या झाडाखाली
बाबासाहेबांच्या आयुष्यातलं सर्वात महत्वाचं स्थान म्हणजे रमाबाई, आणि आज असा योगायोग आहे, उद्या रमाबाईंचा स्मृतिदिन आहे. मागच्या महिन्यात बाबासाहेबांची जयंती होती आहे, आज बुद्ध पौर्णिमा आहे. तिन्ही प्रसंग असे लागोपाठ आले आणि आज मला संधी मिळते गाण्याची. खूप खूप आभारी आहे मी या फेसबुक पेजचे की मला आज संधी दिली गाण्याची. रमाबाईंकडे थोडंसं येणार आहे, त्याविषयी थोडंसं बोलणार आहे, ती गाणी थोडी सादर करणार आहे. रमाई दुधावरीची साय
अजून एक रमाईचं गाजलेलं असं गीत सादर करते. अजून एका गाण्याची रिक्वेस्ट आली आहे. जरी झाला बॅरिस्टर हे सॉन्ग मी एक कडव मी गाते. जरी